मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या निषेधार्थ पन्हाळ तालुक्यातील पडळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाजीराव नांगरे पाटील यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या निषेधार्थ त्यांनी हा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे याच अस्वस्थतेतून बाजीराव पाटील यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा सरपंच सूर्यकांत चोपडे यांच्याकडे सादर केलाय बाजीराव पाटील हे गेली तीन वर्ष सदस्य आहेत यापैकी एक वर्ष त्यांनी उपसरपंच म्हणून काम केलं आहे कालच मी माझ्या ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये मराठा आरक्षण संदर्भात तहकुकीचा ठराव मांडला व मी माझ्या ग्रामपंचायतच्या सदस्याचा राजीनामा दिला याचं कारण असं की गेली पाच वर्षे महाराष्ट्र शासनानं या मराठा समाजाला नुसतं फक्त झुलवायचंच काम केले त्याच्यावर काही उपाययोजना केलेलं नाही आणि परवाच हायकोर्टाचा निकाल जो लागला तो आपल्या समाजाच्या विरोधात लागला त्याच्या निषेधार्थ म्हणून मी माझ्या ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा दिला यावेळी उपसरपंच विष्णू मोहिते सदस्य एम आर पाटील पंडित कांबळे शुभांगी पाटील पूजा पाटील ग्रामसेवक शेलार उपस्थित होते